जिंतूर तालुक्यातील जिंतूर आडगाव ते मोहखेड या रस्त्यावर वन विभागाचे कर्मचारी अंकुश जाधव व एस बोराटे हे गस्त घालत असताना त्यांना रस्त्यावर एक अनोखा टेम्पो चालत असताना दिसला त्याचा पाठलाग करून टेम्पो थांबवून टेम्पो चालकाची कसून चौकशी केली असता टेम्पो चालक हा केलेली घेऊन जात असताना त्यांच्या लक्षात आले त्या टेम्पो, टेम्पो उघडून पाहिला असता त्या गाडीमध्ये विनापरवाना तोडलेली वृक्षे त्यामध्ये लिंबाची व सागाची यासारख्या अनेक वृक्षांची वाहतूक करत असताना लक्षात आल्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस कलम चाळीस व एक्केचाळीस महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे नुसार कारवाई करण्यात आली ही कारवाई विभागीय वनाधिकारी जोशी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली वन विभागाचे कर्मचारी अंकुश जाधव व एस एस बोराडे यांनी जीवाची पर्वा न करता वाहनाचा पाठलाग करून वाहन पकडले व वा त्यातील वृक्ष लक्षात येताच त्यांनी हा टेम्पो विभागीय वनाधिकारी कार्यालय परभणी येथे नेण्यात आला कारवाईचा पुढील तपास विभागाचे कर्मचारी करत आहेत